कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. महाराष्ट्रातील महसूल सेवेमध्ये काम करणाऱ्या कोतवाल संघटनेचे बेमुदत काम बंद आणि धरणे आंदोलन. दिनांक 25 राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर कोतवाल ते इंग्रजांच्या काळापासून आजपर्यंत महसुलांची सर्वच कामे करीत असून शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाच्या वेळोवेळी पालन करीत आलेले आहे. गावातील महसुलांची कामे 50 ते 60 वर्षापासून करून घेतली जात आहे, परंतु आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे काहीच लाभ मिळत नाही. यासाठी आम्हाला शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाचे सर्व लाभ मिळावेत अशी मागणी बऱ्याच वर्षापासून कोतवाल संघटनेच्या वतीनं शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. तथापि शासनाकडून काहीच दखल घेतली जात नाही. कोतवाल हे गाव पातळीवर महसूल आणि सेवेचे काम करणारे महत्वाचे पद असून कोतवालाच्या कडून VLO आदेशानुसार शिपाई, पहारेकरी, लिपिक अशी कामे करून घेतली जातात. त्याचप्रमाणे लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी इतर VM मशीन, बॅलेट पेपर, गौण खनिज रक्षण, महसूल गोळा करणे इत्यादी कामे ही कोतवाल पार पाडतात, परंतु त्यांना मासिक मोबदला 5,000 रुपये मिळत असून इतर काहीच लाभ शासनाकडून मिळत नाही. त्यामुळे आम्हाला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळावे याकरिता कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीनं दिनांक 6 डिसेंबर 2018 पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम आणि धरणे आंदोलन सुरू आहे. यावेळी आंदोलनामध्ये हातकंगले तालुकाध्यक्ष श्रीकांत कोळी, पन्हाळा तालुकाध्यक्ष अतुल जगताप, कागल तालुकाध्यक्ष सुनील पाटील, पांडुरंग बरकाळे, संतोष पाटील सह सर्वच कोतवालांनी आंदोलनामध्ये भाग घेतला. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी विजय संधी इचलकरंजी.